ढगे सर आपल्या सोबत आहेत. सर स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये. आता अशी बातमी येते की काबुल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट झालाय. निखिला, जसं आपल्याला माहित आहे, हमीद करजाई आंतरराष्ट्रीय विमानतळ काबूलमध्ये जे आहे मागच्या कित्येक दिवसांपासून चर्चेमध्ये होतं आणि स्पेशली आता 31 ऑगस्टची डेडलाईन दिली असताना त्या ठिकाणचे विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी करतायत. सो दॅट या काबूल विमानतळावरून ते बाहेर त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि त्या ठिकाणी अत्यंत अफरातफरीची परिस्थिती आहे. 31 ऑगस्टची डेडलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. एवढंच नाही तर ऑलमोस्ट एक आठवड्यापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलच्या त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्या ठिकाणी ISIL खोरासन नावाचा जो ISIL चा जो एक दहशतवादी गट आहे त्या दहशतवादी गटाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी कारवाया होऊ शकतात. एवढंच नाही तर अमेरिकेनं सुद्धा IS कडून किंवा इतर इस्लामिक दहशतवादी संघटनांकडून अशा प्रकारचे बॉम्बस्फोट हल्ले होण्याची शक्यता आहे हे वेळोवेळी त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीजनं सांगितलं होतं. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर अशा प्रकारचा बॉम्ब ब्लास्ट त्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी काही जण जखमी झालेले आहेत आणि आता येणारा काळच सांगेल की त्यामध्ये जे आहे काही मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत. एकूणच जे आहे अत्यंत अफरातफरीची परिस्थिती आहे आणि 31 ऑगस्ट नंतर सुद्धा अशा प्रकारची त्या ठिकाणी डेंजरस परिस्थिती निर्माण होणार आहे ती येणारा काळ सांगेल. सर मात्र या सगळ्यामध्ये काबूल विमानतळावर सध्या संपूर्ण हे विमानतळ अमेरिकेच्या सैन्याच्या ताब्यात आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झालाय नेमका अमेरिकेला हा इशारा आहे का? आणि त्याचबरोबर 31 तारखेची जर डेडलाईन आहे तोपर्यंत लोकांनी इथून निघून जावं आणि त्यानंतर अमेरिकेच्या सैन्यानं सुद्धा इथून निघून जावं असं तालिबान्यांनी म्हटलं होतं तर त्यावर या सगळ्याचा किती परिणाम होईल? नक्कीच, म्हणजे हीच सगळी पार्श्वभूमी जी आहे ती लक्षात घेणं आवश्यक आहे की ऑलमोस्ट 6000च्या आसपास अमेरिकी सैनिक त्या ठिकाणी आहेत. हे जे काबूलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सुरक्षिततेचा जिम्मा हा 31 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे अमेरिकन सुरक्षा व्यवस्थांशी निगडीत त्या ठिकाणी आहे. आणि असं असताना सुद्धा जर अशा प्रकारचा बॉम्ब ब्लास्ट होत असेल तर प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे हा सरळ सरळ अमेरिकेला इशारा आहे. एवढंच नाही तर 31 ऑगस्ट पर्यंत युरोपियन युनियनचे चेअरमन यांनी सुद्धा सांगितलंय की मॅथमॅटिकली इट इज इम्पॉसिबल की खरोखर सगळ्याच्या सगळे विदेशी नागरिक हे अफगाणिस्तान मधून 31 ऑगस्ट पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांनी घेऊन जाणं हे अशक्य. मग 31 ऑगस्ट पर्यंत अमेरिकेचे सैनिक या ठिकाणी असताना जर असं त्या ठिकाणी होत असेल तर 31 ऑगस्ट नंतर कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल हे सुद्धा पाहणं हे मोठं रंजक त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि एवढंच नाही तर तालिबानच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 31 ऑगस्टला ज्यावेळेस अमेरिकेचे सैनिक या ठिकाणी निघून जातील अशी त्यांची अपेक्षा आहे त्याच्यानंतर जे आहे त्यांचं सरकार त्याचबरोबर तिथली एकूणच जी शासन व्यवस्था आहे त्याच्याशी संबंधित घोषणा हे तालिबानचं सरकार त्यावेळेस करणार आहे. या सगळ्या अनुषंगानं अमेरिकेला हा सरळ सरळ इशारा आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमचे सैनिक या ठिकाणाहून काढून घ्या. लवकरात लवकर अमेरिकी नागरिक जे आहेत हे सुद्धा या ठिकाणाहून गेले पाहिजे नाही तर तुमच्या जीवितांना अशाच प्रकारचा धोका असणार आहे. आणि अमेरिकेच्या माध्यमातून त्यांच्या इतर मित्र राष्ट्रांना सुद्धा हा सरळ सरळ इशारा आहे असं मला या ठिकाणी स्पष्ट वाटतं. नक्कीच सर, मात्र या सगळ्यामध्ये महासत्ता असलेली अमेरिका आपलं सैन्य यामुळे काढून घेईल असं वाटतं की या बॉम्बस्फोटामुळे हा अमेरिकेला इशारा असताना अमेरिका अशा प्रकारे आपलं सैन्य इथून माघारी घेईल किंवा आणखी इथे सैन्य पाठवेल? मला वाटतं की 31 ऑगस्ट पर्यंत जे आहे आतापर्यंत जो बायडन यांनी जी घोषणा केलेली आहे त्याच्यानुसार त्यांचा प्लॅन तर 31 ऑगस्ट पर्यंत त्यांचे सैनिक त्या ठिकाणाहून काढून घ्यायचा आहे. पण जर अशा प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले आणि मुख्यतः अमेरिकन नागरिकांना कुठलीही इजा पोहोचली किंवा अमेरिकन नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेला तर माझ्या मते ही परिस्थिती जी आहे चिघळू शकते. आणि त्या ठिकाणी आपल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी किंवा एक प्रकारे जो बायडन यांना सुद्धा आपली जी एक प्रकारची ही राजनैतिक खेळी आहे किंवा भू राजनीतीच्या दृष्टिकोनातून त्यांना जे आहे त्यांचा निर्णय फिरवणं हे त्या ठिकाणी आवश्यक बनेल. आणि 31 ऑगस्ट नंतर सुद्धा त्यांचे सैनिक हे काबूलमध्ये त्या ठिकाणी तळ ठोकून राहतील. एवढंच नाही जर गरज पडली तर अमेरिका आपलं हित साधण्यासाठी ऍडिशनल H-52 बॉम्बर्स असतील किंवा ऍडिशनल जर काही कुमक पाठवावी लागली तर तशा प्रकारचा सुद्धा निर्णय अमेरिका घेऊ शकतो. म्हणजे एकूणच या प्रकारच्या बॉम्बस्फोटामुळे किंवा अशा प्रकारच्या घटनांमुळे एकूणच परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे आणि ही परिस्थिती आणखीन चिघळून कुठेतरी त्या काबूल विमानतळ त्याचबरोबर अफगाणिस्तान मधली परिस्थिती आणखीन स्फोटक बनण्याची शक्यता आहे. नक्कीच सगळे सर, आणखी या सगळ्यामध्ये तालिबाननं ज्या वेळेला अफगाणिस्तानवर ताबा घेतलेला आहे अशा वेळेला तालिबान्यांनी जे परदेशी नागरिक आहेत त्यांना कुठेही इजा पोहोचवली नाही. आपण भारतीय नागरिकांचं पाहिलं तर 2 वेळा आपलं विमान तिथे गेलं, त्यांनी आपल्या भारतीय नागरिकांना इथे आणलं, त्यांना कुठेही कुठल्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. असंच इतर देशांमध्ये सुद्धा इतर देशांच्या नागरिकांबाबतीत सुद्धा झालंय. त्यामुळे आत्ता अशा प्रकारचे म्हणजे बॉम्बस्फोट होणं किंवा
तालिबा काय हा नेमका काय इशारा सांगतोय? नाही नाही, या ठिकाणी मला वाटतं की तालिबानला जे आहे आज घडीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी सगळी खटपट चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा घेणं, वरकर्मी असं दाखवणं की आम्ही बदललेलो आहोत, आम्ही जे आहेत महिलांशी संबंधित त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या ह्युमन राईट्सशी संबंधित सुद्धा आम्ही विचार करतो, आम्ही बदललेला अशा प्रकारचा तालिबान 2.0 आहे असा दाखवण्याचा तालिबानचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. एकदाची आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, एकदाचं अमेरिकेचं सैन्य तिथून गेलं, एकदाची आंतरराष्ट्रीय नजर या अफगाणिस्तान वरून थोडीशी जी आहे धूसर झाली की मग खरा तालिबानचा चेहरा हा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. एवढंच नाही, फक्त आपण काबूल आणि त्याच्या आसपास जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे रिपोर्ट येत आहेत त्या आधारावर आपण विश्लेषण करतोय, पण खरी परिस्थिती अशी आहे की काबूलच्या बाहेर जर आपण गेलो तर अफगाणिस्तानच्या कित्येक शहरांमध्ये हेच तालिबानची अतिरेकी प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी जात आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी तालिबानला विरोध केलेला आहे किंवा ज्या ज्या महिला घराच्या बाहेर पडून ऑफिसमध्ये जातात त्या घरावर जे आहे पिंक कलरनं त्या ठिकाणी फुली मारणं, सो दॅट ज्याला आपण रिव्हेंज अटॅक म्हणू, ज्यावेळेस त्यांना योग्य संधी मिळेल त्यावेळेस या सगळ्यांचा बदला घेणं, अशा प्रकारची कारवाई तालिबान करू शकतं. म्हणून तालिबान धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल.